So good morning students. Today we are learning regarding the lymphatic system. Lymphatic system is nothing but the lymph, lymph vessels, lymph nodes. Okay. So there are some important terms in lymphatic system. Lymph is nothing but the it is a fluid. Okay. It is a fluid which contains the white blood cells that defend against the germs. Lymphatic system म्हणजे काय ज्याच्यामध्ये lymph असणार, lymphatic vessels असणार आणि lymph node attached असणार. लिम्फ म्हणजे काय? लिम्फ इज नथिंग बट द व्हाईट ब्लड सेल्स. व्हाईट ब्लड सेल्स जे असतं, जे फ्लुईड असतं आपल्या बॉडीमध्ये. ओके, व्हाईट ब्लड सेल्स, इट इज अ क्लिअर फ्लुईड. ओके, इट इज अ क्लिअर फ्लुईड विच इज लोकेटेड इन साईड ऑफ द इंटरस्टिशियल स्पेस ऑफ द बॉडी. ठीक आहे, आपल्या बॉडीमध्ये लिम्फ जे आहे, इट इज अ क्लिअर फ्लुईड असतं आपल्या बॉडीमध्ये. ओके, जे काही इंटरस्टिशियल स्पेसमध्ये असतं आणि विच कंटेन्स व्हाईट ब्लड सेल्स, जे की व्हाईट ब्लड सेल्स कंटेन करत असतं, त्याचं स्पेसिफिक कंटेंट व्हाईट ब्लड सेल्स. And they having the function to defend against the germs and bacteria and all the microorganisms. Okay, so lymph vessels. Lymph vessels means what? It is different than blood vessels. Lymph vessels is a vessels which contains the lymphatic fluid from different parts of the body, which carry lymphatic fluids from different parts of the body. And then lymph nodes. Okay, lymph nodes are nothing but the glands. Okay, throughout the lymph vessels. Along with your spleen, these nodes are where white blood cells fights infection. See, जे व्हाईट ब्लड सेल्स आहेत, ओके, व्हाईट ब्लड सेल्स लिम्फ नोड्समध्ये असतात. आणि लिम्फ नोड्सचं फंक्शन काय असतं की आपल्या बॉडीमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, जे काही इन्फेक्शन असेल, त्याला फाईट करायचं. हे लिम्फ नोड, इट इज नथिंग बट वन टाईप ऑफ स्ट्रक्चर, वन टाईप ऑफ ग्लँड विच इज अटॅच टू द लिम्फॅटिक सिस्टम. सो दिस इज नथिंग बट ऑल आर द पार्ट्स ऑफ द लिम्फॅटिक सिस्टम्स. लिम्फॅटिक सिस्टमचे हे पार्ट्स आहेत लिम्फ, लिम्फ वेसल्स आणि लिम्फ नोड. देन लिम्फॅटिक सिस्टम, सी लिम्फॅटिक सिस्टमचं फंक्शन काय आहे? इट प्रोटेक्ट्स अगेन्स्ट फॉरेन मटेरियल, असिस्ट इन सर्क्युलेशन ऑफ बॉडी फ्लुइड्स बिटवीन सेल्स अँड ब्लड स्ट्रीम्स, ट्रान्सपोर्ट डायट्री फॅट्स. आपल्या बॉडीमध्ये जे न्यूट्रियंट्स असतील, डायट्री फॅट्स असतील, त्याला ट्रान्सपोर्टेशनचं फंक्शन असतं. फॉरेन मटेरियल, जे फॉरेन बॉडीज असतात जे आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन क्रिएट करतात, त्यांना फाईट करायचं फंक्शन असतं. आणि इट सर्क्युलेट्स थ्रू आउट द बॉडी. आपल्या ब्लडमध्ये थ्रू आउट द बॉडी ब्लड स्ट्रीम्समध्ये सर्क्युलेट होणं आणि जे इन्फेक्शन असेल त्याला फाईट करणं, फॅट्स न्यूट्रियंट्स सप्लाय करणं, हे देखील फंक्शन लिम्फॅटिक सिस्टमचं आहे. नाउ सी, लिम्फॅटिक सिस्टम इच कन्सिस्ट ऑफ लिम्फ नेटवर्क ऑफ वेसल्स, दॅट इज लिम्फ वेसल्स, लिम्फ नोड्स अँड नोड्यूल्स, tonsils, spleen, thymus gland and bone marrow. Okay, so there are the four important organs which are located inside the lymphatic systems. This is tonsils, spleen, thymus gland and bone marrow. Now see here how the lymphatic pathway. लिम्फॅटिक पाथवे कसं आहे, आपल्या बॉडीमध्ये लिम्फ कसं फ्लो होत असतं. लिम्फॅटिक कॅपिलरी, लिम्फॅटिक कॅपिलरीमधून लिम्फ कुठे कॅरी होणार, लिम्फॅटिक वेसल्स, लिम्फॅटिक वेसल्समधून लिम्फॅटिक नोड, लिम्फॅटिक नोडमधून लिम्फॅटिक वेसल्स, यू कॅन सी अगेन लिम्फॅटिक ट्रंक, ओके, अँड सबक्लेवियन ग्लँड्स. दिस इज द फ्लो चार्ट ऑफ लिम्फॅटिक पाथवे थ्रू द कॅपिलरी टू द वेसल्स, टू द वेसल्स टू द नोड, टू द नोड टू द ट्रंक अँड टू द ट्रंक टू द सबक्लेवियन ग्लँड्स. सबक्लेवियन ग्लँड्स कॅरी दिस लिम्फ, ओके, इट स्टोरेज, ओके, इट स्टोर ऑल द लिम्फ, ओके, थ्रू आउट. अप्पर लिम्स कॅरी, अप्पर लिम्स सबक्लेवियन वेन्स कॅरी द लिम्स विच इज फ्लोइंग फ्रॉम द अप्पर आर्म्स, ओके, विच इज स्टोर्ड इनसाइड द सबक्लेवियन वेन्स. लोअर लिम्सचं पण फंक्शन, लोअर लिम्सकडनं देखील असंच फ्लो होत असतो, युनि डायरेक्शनमध्ये, वन डायरेक्शनमध्ये लिम्फ फ्लो होत असतं बॉडीमध्ये. आय विल शो यू इन नेक्स्ट स्लाइड्स. See, this is the capillary bed, okay, this is the tissue cells, interstitial space. This interstitial space you can see here, venules, lymphatic vessels. So this is the flowing lymph. How is the lymph is flowing? Okay, you can see here arterioles, tissue fluids, lymph capillary. This lymph capillary carries the lymphatic fluids. Okay, then see, this is the tissue fluid and capillary bed. Okay, this is what the through the lymphatic capillary the fluid is flowing towards the lymphatic vessels. Okay, lymphatic vessels madhun lymphatic node, lymphatic node madhun lymphatic trunk madhe asha paddhatine lymph flow hot asto. See, lymphatic vessels, node ani
ट्रंक एंड देन सबक्लेवियन वेन सबक्लेवियन वेन मध्ये स्टोर होत असते. नाउ नेक्स्ट इज सी व्हाट इज द लिम्फ. लिम्फ म्हणजे काय. लिम्फ इज इक्वल टू क्लिअर फ्लुइड. ठीक आहे, लिम्फ म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारं क्लिअर फ्लुइड डिराइव्ड फ्रॉम टिश्यू फ्लुइड, जे की टिश्यू फ्लुइडपासून आपण डिराइव करत असतो. टिश्यू फ्लुइडमध्ये जे रिमेनिंग क्लिअर फ्लुइड असतं, ब्लड आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे ते ब्लड बॉडीमध्ये सर्क्युलेट झाल्यानंतर एक फ्लुइड जो पार्ट आहे फ्लुइड रिमेनिंग राहतं. ठीक आहे, इंटरस्टिशियल स्पेसमध्ये दॅट इज नथिंग बट द लिम्फ. ओके, दॅट इज क्लिअर फ्लुइड. दॅट क्लिअर फ्लुइड इज नथिंग बट द लिम्फॅटिक फ्लुइड. ओके, विच इज डिराइव्ड फ्रॉम द टिश्यू फ्लुइड. ओके, अँड दिस कंटेन व्हाईट ब्लड सेल्स. ओके, मोर अमाऊंट ऑफ व्हाईट ब्लड सेल्स देन प्लाझ्मा. दिस एंटर्स इनटू द नोड थ्रू द एफरेंट लिम्फॅटिक वेसल्स. सी, फ्लोज थ्रू नोड इन वन डायरेक्शन. वन डायरेक्शन्समध्ये फ्लुइड फ्लो होत असते. आणि सी, टू कॅरी द फ्लुइड टुवर्ड्स द लिम्फॅटिक नोड, जे लिम्फॅटिक नोडमध्ये जे फ्लुइड कॅरी होत असतं, दिस लिम्फॅटिक नोड कॅरी दिस फ्लुइड थ्रू द एफरंट लिम्फॅटिक वेसल्स. एफरंट लिम्फॅटिक वेसल्समधून कॅरी होत असतं. आणि जेव्हा लिम्फॅटिक नोडमधून जे न्यूट्रियंट्स असतात, जे लिम्फ असतं, जे बॉडीमधून बाहेर जात असतं, लिम्फॅटिक नोडमधून जे फ्लुइड बाहेर जात असतं, तर इफॅरंट लिम्फॅटिक वेसल्समधून बाहेर जात असतं. ओके, कॅरी करायसाठी डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडीमधून कॅरी करायचं असेल तर ॲफरंट लिम्फॅटिक वेसल्स, आणि लिम्फ नोडमधून ते फ्लुइड डिफरंट बॉडी पार्ट्सला सप्लाय करायचं असेल तर इफॅरंट लिम्फॅटिक वेसल्स. नाव यू कॅन सी हिअर, दिस इज द अनफिल्टर्ड लिम्फ. ओके, अनफिल्टर्ड लिम्फ, दिस लिम्फ किल्स द बॅक्टेरिया फ्रॉम सम ऑफ कॅन्सरस सेल्स. लिम्फचं फंक्शन काय आहे, कॅन्सरस ज्या सेल्स असतात आपल्या बॉडीमध्ये, ते लिम्फचं फंक्शन आहे की त्या कॅन्सरस सेल्सला किल करायचं, हे फंक्शन त्यांचं असतं. सो दिस इज वॉल प्रिव्हेंशन बॅकफ्लो. ते लिम्फ जे आहे, ते जे फ्लुइड आहे, त्याला बॅकफ्लो प्रिव्हेंट होऊ देणार नाही. सो दिस इज द वॉल, दॅट वॉल प्रिव्हेंट्स द बॅकफ्लो ऑफ द लिम्फ. ओके, रिमूव वेस्ट अँड सम फ्लुइड्स. ओके, जे लिम्फ आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट्स इंटरस्टिशियल स्पेसमध्ये जे फ्लुइड आहे, जे रिमूव्ह करायचे, वेस्ट मटेरियल, वेस्ट फ्लुइड जे आहे ते रिमूव्ह करणं, वेस्ट फॉरेन पार्टिकल्स रिमूव्ह करणं, दिस इज द फंक्शन्स ऑफ लिम्फॅटिक सिस्टम. नाव यू कॅन सी हाऊ द फ्लुइड फ्लोज इन आवर बॉडी. ओके, दिस इज फ्लुइड इंटरिंग लिम्फॅटिक कॅपिलरीज. फ्लुइड लिम्फॅटिक कॅपिलरीजमध्ये एंटर झालं आहे. वॉल गेट क्लोज्ड. वॉल वेन इट इज एंटर ॲट दॅट टाईम वॉल गेट क्लोज. रिसिव केलं फ्लुइड, वॉल ताबडतोब क्लोज होत असतात. आणि वॉल क्लोज झाल्यानंतर डायरेक्शन ऑफ लिम्फ फ्लो कसं होतं बघा. इन वन डायरेक्शन, कम्प्लीट युनि डायरेक्शन, वन डायरेक्शनला आपल्या बॉडीमध्ये लिम्फ फ्लो होत आहे. डायरेक्शन ऑफ लिम्फ फ्लो, ओवरलॅपिंग एंडोथेलियल सेल्स. यू कॅन सी हिअर, दिस इज द एंडोथेलियल सेल्स विच आर ओवरलॅपिंग. दिस एंडोथेलियल सेल्स आर कवर इनसाइड ऑफ द लिम्फॅटिक वेसल्स. लिम्फॅटिक वेसल्सच्या आतमध्ये जे लेअर असतं, सो दॅट इज नथिंग बट द एंडोथेलियल सेल्स लेअर्स आर अटॅच. ओके, सो दिस इज वॉल गेट ओपन. वेन दिस वॉल गेट ओपन, सो दिस आर फ्लुइड विच इज फ्लोइंग फ्रॉम इन वन डायरेक्शन, फ्रॉम वन पार्ट टू अनादर पार्ट ऑफ द बॉडी. देन नेक्स्ट यू कॅन सी हिअर, लिम्फ फ्लोज थ्रू द लिम्फ नोड कॉर्टेक्स अँड देन इन टू द मेड्युला. ओके, लिम्फ नोड कॉर्टेक्स इज नथिंग बट द पार्ट्स ऑफ द लिम्फॅटिक सिस्टम. एक्झिस्ट लिम्फ नोड थ्रू इफॅरंट लिम्फॅटिक वेसल्स. आय हॅव टोल्ड यू ऑलरेडी, आय हॅव एक्सप्लेन दिस. जेव्हा बॉडीमधून एक्झिस्ट व्हायचं लिम्फॅटिक फ्लुइडला, त्यावेळेस इफॅरंट लिम्फॅटिक वेसल्समधून ते बाहेर बॉडीच्या बाहेर डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडीला फ्लो होत असतात. सो इफॅरंट लिम्फॅटिक वेसल्स इज वन टाईप ऑफ डोर. ओके, इट इज वन टाईप ऑफ एक्झिट डोर. ओके, विच ओपन वॅन लिम्फ फ्लो फ्रॉम वन पार्ट ऑफ द बॉडी टू द अनदर पार्ट ऑफ द बॉडी अँड मस्ट बी रिटर्न टू ब्लड स्ट्रीम अँड मेंटेन ब्लड व्हॉल्यूम अँड ब्लड प्रेशर. नाव यू कॅन सी, दिस इज डिफरंट टाईप्स ऑफ ब्रांचेस, ऑर वी कॅन से दिस इज द लिम्फॅटिक लिम्फ नोड्स. लिम्फॅटिक, हाउ द लिम्फॅटिक स्ट्रक्चर इज हेअर. सी, दिस इज, यू कॅन सी सर्वाइकल लिम्फ नोड विच इज अटॅच नियर टू द नेक. राईट लिम्फॅटिक डक, लेफ्ट लिम्फॅटिक डक, थोरॅसिक लिम्फ नोड. सी, दिस इज हेअर द आर्म पिट्स नियर द आर्म. हाउ द थोरॅटिक लिम्फॅटिक नोड्स आर स्प्रेड. ॲक्झिलरी लिम्फ नोड्स, हार्ट, थोरॅसिक डक, स्प्लीन इज अटॅच हेअर. ओके, यू कॅन सी मेसेंट्रिक लिम्फ नोड्स, इलॅक लिम्फ नोड्स नियर द
inguinal region. This is the inguinal region, iliac lymph nodes, lumbar lymph nodes, inguinal lymph nodes and popliteal lymph nodes. See, this is throughout the lymphatic structure is spread in our body, and the function of this lymphatic structure is nothing but to fight against the bacteria, transportation of the nutrients and removal of the waste material. Okay, so this is what today we are learning regarding the lymphatic system. So next is, you can see here, lymph capillaries. Okay, this is the lymph capillaries, how the lymph flow from our body. This microscopic close-ended vessels, okay, located next to the blood capillaries in tissue spaces, larger in diameter than blood capillaries, are very permeable and collect tissue fluid and proteins. Lymph capillaries merge to form large lymph vessels. See students, here we can see it is close-ended structure. Okay, lymph capillaries the structure kasa hai, close-ended structure hai, two ends asta tela. Okay, so this is starting from end, this is one end, this is two end, we can consider here. Okay, so how this lymph node carry this lymphatic fluid? Okay, lymphatic vessels carry this lymph fluid to the lymph node. So this lymph node, through the lymphatic vessels, this all the lymph are storing inside the lymph node. This lymph flow, how the lymph flow from the lymphatic capillaries to the lymph node, to the lymphatic vessels, to the lymph node. So you can see, this is the lymphatic capillaries, then pulmonary capillary network, blood flow, systemic capillary network. You can see here, see students, pulmonary capillary network cha function kay asta, pulmonary capillary network cha function kay asta, oxygenated blood je ahe te lungs madhe capillaries secrete karun ghetat, oxygenated blood, ani via through pulmonary veins madhun te blood janar लेफ्ट एट्रीएम मधून, लेफ्ट एट्रीएम मधून, लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आणि थ्रू द लेफ्ट वेंट्रिकल एवर्ट एंड डिफरेंट पार्ट्स ऑफ द बॉडीला फ्लो होत असणार. सो आपल्या बॉडी मध्ये हे, दिस इज, यू कैन सी हियर, दिस इज ऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, ब्लड फ्लो, यू कैन सी दिस इज ऑक्सिजनेटेड ब्लड व्हिच इज कैरीड बाय लेफ्ट एट्रीएम, लेफ्ट वेंट्रिकल, एंड दिस इज डी ऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, यू कैन सी दिस इज डी ऑक्सिजनेटेड ब्लड, इट इज कैरीड बाय सुपेरियर इन्फेरियर वेना केव्हा in right atrium and right ventricle. Okay, and this green structure is nothing but the flow of lymphatic, okay, lymphatic system structure, okay, which carry the lymph, okay, which carry the proteins, which carries the nutrients, okay, and supply this nutrients to different parts of the body also through the lymphatic fluid. जसं जसं fluid flow होणार तसं तसं nutrients आणि protein देखील आपल्या बॉडीला फ्लो होत असणार. Now you can see here, this is the lymph vessels. Lymph vessels means what? Resembles veins but have thinner walls and more walls. Ends of endothelial cells overlap. Acts as one-way walls, allowing interstitial fluid to flow in but not out. Attached to surrounding tissue by anchoring filaments. See students, here we can see regarding the lymph vessels. Lymph vessels म्हणजे काय? Lymph vessels चे function काय असतं? की lymphला carry करायचं, ठीक आहे? Interstitial space मध्ये, इंटरस्टिशियल स्पेसमध्ये अलाव करायचं लिम्फला, रिसीव करायचं, ठीक आहे? रिसीव करणं हे लिम्फॅटिक लिम्फ वेसलचं फंक्शन असतं, पण त्यांना एक्झिट न होऊ देणं. ओके, इट शुड स्टोर्ड हेअर ओनली इन साईड द इंटरस्टिशियल फ्लुइड. दिस इज द फंक्शन ऑफ लिम्फ वेसल्स. नाव यू कॅन सी See, this is nothing but the lymph, how the lymph is flowing, construction of vessels, skeletal muscles pump. Okay, it is in a, see, lymph trunk, this is the part of the lymphatic system, lymph trunk, formed by lymphatic vessels uniting. Jeva lymphatic vessels unite hotat ekmekanmade, unite hotat, okay, khup sara large number of united lymphatic vessels, they are turning into the lymphatic trunk. Ale lakshat, jeva lymph vessels लिम्फ वेसल्स थ्रू आपण लिम्फॅटिक ट्रंक फॉर्म करत असतो, आणि लिम्फॅटिक ट्रंकचं फंक्शन काय असतं की लिम्फला स्टोअर करून ठेवणं हे त्याचं फंक्शन असतं. दिस इज नथिंग बट द लार्ज ट्यूब्स एम्प्टी देअर लिम्फ इन टू द लिम्फॅटिक डक्ट्स. ओके, जे त्यांचं लिम्फॅटिक लिम्फॅटिक ट्रंकमध्ये जे पण लिम्फ असेल ते कुठे एम्प्टी होत असतं? लिम्फॅटिक डक्टमध्ये एम्प्टी होत असतं. लिम्फॅटिक डक्ट, यू कॅन सी हिअर, देअर आर टू कंडक्टिंग डक्ट्स,
the thoracic duct and right lymphatic duct. Lymph from this duct enter into the bloodstream via left subclavian vein and right subclavian vein. See students, आपल्या बॉडीमध्ये पुष्कळ सारे सिस्टम्स आहेत. ॲज वी नो, सेंट्रल नर्वस सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम, GIT सिस्टीम, ह्या बॉडीमध्ये असल्यानंतर त्यांना लिम्फ कोणत्या डक थ्रू लिम्फ कसं फ्लो होत असेल, तर त्यासाठी त्यांना एक पाथवे असतो. तो पाथवे म्हणजे थोरॅसिक डक. थोरॅसिक डक्टमधून लिम्फ एंटर होणार, न्यूट्रियंट्स पोहोचवणार, फॉरेन मटेरियल रिमूव करणार, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये लिम्फॅटिकचं जे स्ट्रक्चर आहे ते तयार झालेलं आहे. तर त्यांना कॅरी करायसाठी रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये एंटर व्हायचं असेल लिम्फला, तर रेस्पिरेटरी पंप असेल तिथे, स्केलेटल मसल पंप. स्केलेटल मसल्स आपल्या बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे, थ्रू आउट स्ट्रक्चर ऑफ आवर ह्युमन बॉडी विच इज सराउंडेड बाय द स्केलेटल मसल्स, राईट. तर स्केलेटल मसल्समध्ये जर लिम्फला फ्लो व्हायचं असेल तर काय असणार, स्केलेटल मसल पंप, थ्रू द स्केलेटल मसल पंप थ्रू एंट्री होणार त्यांची. रेस्पिरेटरी मसल्स थ्रू रेस्पिरेटरी पंप थ्रू त्यांची एंट्री होणार. ओके, सो यू कॅन सी हिअर, सी दिस इज वॉट दे हॅव स्टेटेड. यू कॅन सी हिअर लेफ्ट सबक्लेवियन वेन अँड राईट सबक्लेवियन वेन. ओके, लिम्फ फ्रॉम दिस डक्ट एंटर इन टू द ब्लड स्ट्रीम. थोरॅसिक डक्टमधून, रेस्पिरेटरी पंपमधून, स्केलेटल पंपमधून लिम्फ कुठे स्टोर होणार? ओके, एंटर इन टू द ब्लड स्ट्रीम इन टू द लेफ्ट सबक्लेवियन वेन अँड राईट सबक्लेवियन वेनमध्ये स्टोर केलं जाणार. नाव यू कॅन सी हिअर सर्वायकल नोट्स. दिस इज द सर्वायकल नोट्स. ओके, यू कॅन सी हिअर एंट्रन्स ऑफ राईट लिम्फॅटिक डक्ट इन टू द राईट सबक्लेवियन वेन. सी, राईट लिम्फॅटिक डक्टमधून, राईट लिम्फॅटिक डक्टमधून सगळं लिम्फॅटिक फ्लुइड कुठं स्टोर होत आहे? राईट सबक्लेवियन वेनमध्ये. सी हिअर यू कॅन सी दिस इज राईट सबक्लेवियन वेन, दिस इज लेफ्ट सबक्लेवियन वेन. ओके, ऑल द लिम्फ आर एंटरिंग इन टू द सबक्लेवियन वेन्स फ्रॉम द डक्ट, राईट लिम्फॅटिक डक्ट अँड लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट. ओके, सो अगेन यू कॅन सी हिअर इंटरनल जुग्युलर वेन. I will show you one by one. Axillary nodes, okay. These axillary nodes, these are the nodes which carry inside the lymph. Lymph present as the nodes madhe. Ani yancha function kay asta, je cancerous je cells asel tyancha sobat fight karayche, he tyancha functions asta. Now you can see thoracic duct, okay. So this is thoracic duct is nothing but the thoracic duct. You can see here, this is the thoracic duct. Thoracic duct, okay. सो थोरॅसिक डक्ट म्हणजे काय? इट इज अबाउट 15 to 18 inches, 15 to 18 inches असणार. बिगिन्स ॲज अ डायलेशन कॉल्ड सिस्टर्ना चायली. मेन कलेक्टिंग डक्ट ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम. रिसीव लिम्फ फ्रॉम लोअर बॉडी अँड अप्पर लेफ्ट क्वाड्रंट. एम्प्टीज इन टू द लेफ्ट सबक्लेवियन वेन. नाव यू कॅन सी स्टुडंट, दिस इज द सिस्टर्ना चायली. ओके, सिस्टर्ना चायलीचं फंक्शन काय आहे? ओके, इट कॅरीज द लिम्फ फ्रॉम द लोअर लिम्फ. ओके, जे आपल्या बॉडीमधले जे लोअर लिम्स आहेत, त्या लोअर लिम्सचं सगळं लिम्फ कोण कॅरी करते? सिस्टर्ना चायली. आणि सिस्टर्ना चायली हे सगळं लिम्फ कुठे स्टोअर करते? लेफ्ट सबक्लेवियन वेनमध्ये, इथे इथे स्टोअर करते. ओके, अँड ऑल्सो सिस्टर्ना चायली कॅरी और रिसीव द लिम्फ फ्रॉम द अप्पर क्वाड्रंट, अप्पर लेफ्ट क्वाड्रंट. यू कॅन सी सिस्टर्ना चायली इज लार्ज लिम्फ वेसल्स. ओके, फॉर्म बाय द युनियन ऑफ लिम्फ वेसल्स फ्रॉम लोअर बॉडी, लोकेटर अँटेरियर टू द सेकंड लंबर वर्टिब्रे, कंटिन्यू सुपेरियरली ॲज थोरॅसिक डक्ट. यू कॅन सी हिअर राईट लिम्फॅटिक डक्ट. ओके, राईट लिम्फॅटिक डक्ट, सी दिस इज राईट लिम्फॅटिक डक्ट. ओके, सो व्हॉट डू यू मीन बाय राईट लिम्फॅटिक डक्ट? अबाउट 0.5 inches इन लेंथ. रिसीव लिम्फ फ्रॉम अप्पर लेफ्ट क्वाड्रंट. ज्याचं फंक्शन काय आहे की अप्पर लेफ्ट क्वाड्रंटमधून लिम्फ रिसीव करणं. एम्प्टी इन टू द राईट सबक्लेवियन वेन, आणि सबक्लेवियन वेनमध्ये एम्प्टी करणं. सी दिस इज द लिम्फ नोड्स. लिम्फ नोड्स मीन्स आय विल शो यू द डायग्राम हिअर. सी यू कॅन सी दिस इज द नोड्युल्स. This nodules is nothing but the lymph nodes. Okay,
you can see this circular glandular nodules. This is nothing but the lymph nodes. Oval and bean shaped masses of lymph tissue, defense and white blood cells formation. Lymph nodes madhe white blood cells formation hot asta. Located along length of lymphatic vessels. Lymphatic vessels ja ahet the lymph nodes la attach astat. You can see here, this is the lymphatic vessels. See, this is the lymphatic vessels are attached and this is the lymph nodes. These lymph nodes carry the lymphatic fluid. Located along the length of lymphatic vessels, scattered throughout the body, usually in clusters. Clusters form madhe body madhe spread zhalele astat. Now you can see, this is the efferent lymphatic vessels. Efferent lymphatic vessels madhun lymph काय होते exit होता है आणि efferent lymphatic vessels madhun from all parts of the body the lymph are entering into this this you can see here outer layer is the capsule, inner layer is the medulla. I will show you one by one. The lymph node covered by a capsule contain capsular extension called trabecula. You can see this is the capsule and this pathway between this capsule, this partition, you can see this partition is nothing but the trabecula. So lymph node, this lymph node is a structure. Okay, lymph node cha je structure ahe te kasa ahe apan te baghat ahot. Yamadhe outer layer is called as capsule. This is the partition inside of this capsule is called as trabecula. Internal to capsule reticular fibers and fibroblast form framework of lymph node. See, this is nothing fibrous and fibroblast. Iha madhe fluid asta inside of this capsule. Cortex, outer region directly beneath the capsule contains densely packed lymphocytes arranged in masses called follicles. See students, this is nothing but the cortex. Okay. Outer is capsule, inside beneath the capsule is cortex is attached. This is cortex is attached inside of this capsule. It contains lymphocytes. Lymphocytes astat tyachyamadhe arranged in follicles. Outer rim of follicles contain T cells, macrophages and follicle dendrite cells. See students, yachyamadhe na T cells astat, macrophages astat ani yancha function kay asta ki foreign particles sobat kay karaycha fight karna. हे असं फंक्शन असतं. इनर रिजन इज कॉल्ड एज मेड्युला. लिम्फोसाइट्स आर अरेंज इन स्ट्रँड्स कॉल्ड मेड्युलरी कॉर्ड्स कंटेन्स मायक्रोफेजेस अँड प्लाझ्मा सेल्स. सी द बायोलॉजिकल फिल्ट्रेशन. As lymph passes through the node, bacteria and other foreign material are trapped by reticular fibers within the nodes. Bacteria are then phagocytes by macrophages. See students, here you can see lymph passes through a node. Lymphatic node madhun lymph passes honar lymph node, bacteria and other foreign materials are trapped. Je pan kai material asel, theek hai? जे पण काही मटेरियल असेल लिम्फ जेव्हा पासेस होईल लिम्फॅटिक फ्लुइडमध्ये जे बॅक्टेरियाज असतील जे फॉरेन मटेरियल असेल ते इथे ट्रॅपिंग होईल त्यांचं आणि ते आपल्या बॉडीमधून आपण काय करणार त्याला थ्रू आउट करणार. सो दिस इज व्हॉट द लिम्फॅटिक सिस्टीम. सो देअर आर मेजर लिम्फॅटिक सिस्टीम्स आर देअर. Lymph nodes are there in our body. Cervical lymph node, axillary lymph node, inguinal lymph node and mesenteric lymph node. So this is, you can see, cervical lymph node located at the neck, filter lymph from the head and neck. Cervical lymph node kuthe located asat? Area of the neck. Ani tyancha function kay asto? Filter lymph from head and neck. जे हेड आणि नेककडे जे लिम्फ फ्लुइड फ्लो होत असतं त्याला फिल्टर करणं हे त्याचं फंक्शन असतं. ॲक्झिलरी लिम्फ लोकेटेड ॲट आर्मपिट्सकडे लोकेटेड असतात लिम्फ नोड. फिल्टर द लिम्फ फ्रॉम हँड आर्म अँड ब्रेस्ट. जे लिम्फ हँड आर्म आणि ब्रेस्टकडे फ्लो होत असतं त्याला फिल्टर करणं हे फंक्शन असतं ॲक्झिलरी लिम्फ नोड्सचं. इंग्वायनल लिम्फ नोड्स
Inguinal lymph nodes are located at the groin area. Filter the lymph from lower extremities and external genital organs. Mesenteric lymph nodes. See, this is the mesenteric lymph nodes located in abdominal peritoneum. ठीक आहे, ॲबडॉमिनल पॅरिटोनियममध्ये लोकेटेड असतात आणि त्यांचं फंक्शन काय असतं की आपल्या बॉडीमध्ये जे लिम्फ फ्लो होतं आहे ॲबडॉमेन साईडला, तिथे जर कोणतं बॅक्टेरिया असेल, काही इन्फेक्शन असेल, काही लिम्फ असेल, त्या लिम्फला फिल्टर्ड करणं हे फंक्शन असतं मेसेंट्रिक ॲबडॉमिनल लिम्फ नोड. आयसोलेटेड लिम्फॅटिक नोड्यूल, सी बी सेल्स. सी, दिस बी सेल्स इज नथिंग बट द ओव्हल शेप कॉन्सन्ट्रेटेड ऑफ लिम्फॅटिक टिश्यूज. Most are solitary, small, discreet, scattered in lamina proportia of mucous membrane of gastrointestinal tract, respiratory airways, urinary and reproductive tract. आता तुम्ही म्हणताल की बी सेल्स म्हणजे काय. सी, जे बी सेल्स असतात जे की आपल्या लिम्फॅटिक फ्लुइडमध्ये जे प्लाझ्मा असतं त्यामध्ये जे बी सेल्स असतात, बी सेल्स आहे कशासाठी असतं, बी सेल्सचं फंक्शन काय आहे, जे फॉरेन मटेरियल असेल त्याला फाईट करण्यासाठी त्यांचं फंक्शन असतं, बॅक्टेरियाज फाईट करण्यासाठी. सो बी सेल्स इज ओव्हल शेप कॉन्सन्ट्रेशन ऑफ लिम्फॅटिक टिश्यू. ओके, लिम्फॅटिक टिश्यूचा हा एक पार्ट आहे बी सेल्स, जेणेकरून आपली बॉडी जी असते त्यानुसार फाईट करत असती इन्फेक्शनला. तर हे जे बी सेल्स असतात लिम्फॅटिक सिस्टीममध्ये अटॅच असतात, बरोबर, आणि लिम्फॅटिक सिस्टीम सगळीकडेच थ्रू आउट बॉडीमध्ये स्प्रेड झालेलं आहे, जसं की गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक, जसं की रेस्पिरेटरी एअरवे, जसं की युरिनरी आणि रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक. See, when activated by antigen, they differentiate into the plasma cells and produce antibodies against specific antigens. See students, आपल्याला याच्यामध्ये हे बघायला मिळते की जेव्हा आपल्या बॉडीमध्ये अँटीजन ॲक्टिवेट होत असेल त्यावेळेस बी सेल्स काय करतात, प्लाझ्मामधून सेपरेट होतात, बरोबर, आणि प्लाझ्मामधून सेपरेट झाल्यानंतर त्या अँटीजन्सचे अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करतात, आणि अँटीबॉडीज तयार केल्यानंतर त्यांचं फंक्शन काय असेल, जे फॉरेन मटेरियल, फॉरेन बॉडीज असेल त्याला फाईट करायचं. प्लाझ्मा सेल सिक्रेट आय जी ए अँटीबॉडीज, प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट बॅक्टेरिया अँड व्हायरल इन्फेक्शन इन लुमेन ऑफ ट्रॅक्स. बॅक्टेरिया अगेन्स्ट प्रोटेक्शन करणं हे त्यांचं फंक्शन असतं. ओके, सो द दिस इज इनफ फॉर टुडेज. सो दिस इज वॉट लिम्फॅटिक सिस्टीम. ओके, द नेक्स्ट देर आर सम इम्पॉर्टंट ऑर्गन्स इन लिम्फॅटिक सिस्टीम्स. टुमारो विल बी कंटिन्यू, आपण उद्या कंटिन्यू करूयात हे लेक्चर. सी, दिस इज आयसोलेटेड लिम्फॅटिक नोड्यूल्सचं हे फंक्शन आहे. एक्झाम्पल्स कुठे लोकेटेड असतात, टॉन्सिल्समध्ये, इलियम ऑफ स्मॉल इंटेस्टाइन अँड अपेंडिक्स. ओके, सो थँक्यू स्टुडंट्स. दिस इज रिगार्डिंग द लिम्फॅटिक सिस्टीम अँड द ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी ऑफ द लिम्फॅटिक सिस्टीम. सो बट वॉट आर द स्पेसिफिक ऑर्गन्स दॅट आर लोकेटेड इनसाइड द लिम्फॅटिक सिस्टीम. विल कंटिन्यू दिस लेक्चर. Okay, tomorrow we'll continue this lecture. Thank you very much. If you have any doubt, you can ask me on comments.